नमो बुद्धाय, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि लाईव्ह संवाद यांच्या वतीनं ऑनलाईन मेडिटेशन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पहिली कार्यशाळा संपन्न झाली होती आणि त्या कार्यशाळेमधून अनेक लोकांना लाभ झाला. त्यांच्या आग्रहास्तव दुसरी कार्यशाळा घेण्यात येत आहे. दिनांक 1 जुलै 2021 ते 5 जुलै 2021 या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये रोज सकाळी 7 ते 8 एक तास या कार्यशाळेचा असेल. आणि ही कार्यशाळा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, अधिकाधिक लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी हा व्हिडिओ बनवला जात आहे. आपल्याला माहीत असेल की आपलं जीवन कधीकधी उदास असतं, बरेचदा आपण दुःखी असतो, अस्वस्थ असतो. तर या अस्वस्थतेमधून, या दुःखामधून आपण बाहेर पडण्याचा कोणता मार्ग आहे? तर तो मार्ग हा आहे की आपण आपल्या मनाला प्रशिक्षित केलं पाहिजे. तथागत बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी अनेक ध्यान पद्धती सांगितल्या. त्यातली महत्त्वाची जी होती ती आनापानसतीची साधना आहे, मैत्री भावनेची साधना आहे. तर या दोन साधना आपण त्या कार्यशाळेमध्ये शिकणार आहोत. आपल्याकडे संपत्ती आहे, आपलं सगळं, आपण संपन्न आहोत, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, हे सगळं काही सेट आहे. पण आपलं मन जर अपसेट असेल तर त्या सगळ्या भौतिक गोष्टींचा उपभोग आपल्याला घेता येत नाही, आपल्याला आनंदी जगता येत नाही. म्हणून अपसेट मनाला सेट करण्यासाठी, अशांत मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी ध्यान साधना ही काळाची गरज बनलेली आहे. वैज्ञानिक पद्धतीनं आपण आपल्याला नियंत्रित करणं, या मनामध्ये येणारे जे विचार आहेत त्यामध्ये बहुतांशी अकुशल वाईट विचार येतात. आपलं मन भूतकाळामध्ये सतत फिरत असतं, कधी भविष्यकाळामध्ये फिरत असतं आणि वर्तमान काळामध्ये ते येत नाही. आणि वर्तमान काळामध्ये आल्यानंतरच माणूस सुखाकडे जाऊ शकतो. म्हणून ध्यान साधना शिकणं, ती योग्य पद्धतीनं शिकणं, ती फॉलो करणं आणि त्याचा अनुभव घेणं ही आजच्या काळाची नितांत गरज बनलेली आहे. म्हणून मी पुन्हा आपल्याला आवाहन करतो की 5 दिवसाची ही जी काही दुसरी ऑनलाईन मेडिटेशन कार्यशाळा आहे, या कार्यशाळेमध्ये आपण सहभाग घ्यावा आणि स्वतःचं जीवन आनंदी बनवावं आणि त्यामुळं इतरांचंही, आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या लोकांचंही जीवन आनंदी बनू शकेल. तर इतकंच सांगून मी थांबतो. धन्यवाद.